देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी माझ्या मीटिंग होत होत्या. आमच्या आत्ताचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे आणि माझ्या जवळपास त्या 2 वर्षामध्ये 100 ते 150 मीटिंग झालेल्या होत्या. माझे मराठवाड्यातले आमदार असतील, माझे विदर्भातले आमदार असतील, माझे पश्चिम महाराष्ट्रातले आमदार असतील, प्रत्येकाचं मी काउन्सिलिंग करत होतो. विकासाचं सांगतो, ठाकूर साहेबांनी जे सांगितलं हे 2019 पर्यंत सांगितलं, 2019 नंतरच मी सांगतो. त्यावेळेस सत्ता बदलायचं काम चाललेलं होतं, आमदाराचं काउन्सिलिंग आमचं चाललं होतं. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी माझ्या मीटिंग होत होत्या. आमच्या आत्ताचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे आणि माझ्या जवळपास त्या 2 वर्षामध्ये 100 ते 150 मीटिंग झालेल्या होत्या. माझे मराठवाड्यातले आमदार असतील, माझ्या विदर्भातले आमदार असतील, माझे पश्चिम महाराष्ट्रातले आमदार असतील, प्रत्येकाचं मी काउन्सिलिंग करत होतो. आणि हे सांगून करत होतो असा झाकून करत नव्हतो, उघड माथ्याने करत होतो. आणि तुम्ही बघितलं असेल त्यावेळेच 2021-22 जर प्रोसिडिंग काढलं ह्या पाण्याच्या बाबतीतलं, परत बारामतीकरांनी ह्या मराठवाड्याला घोडा लावायचं ठरवलं होतं. त्याच कारण तुम्ही बघितलं असेल त्यावेळेच्या प्रोसिडिंग काढा, कृष्णा मराठवाडा जे कृष्णा उजनीचं स्थिरीकरण, भीमा कृष्णा स्थिरीकरण, हे पाणी ते आणून उजनीत टाकायचं. उजनीतनं जेवर कालव्यातनं मीर गव्हाणला आणायचं, जे आता काम चाललंय. मीर गव्हाणमधनं ते आपले पाणी कोळगावमध्ये टाकायचं आणि कोळगावमधून मग ते भूम, परांडा, वाशी, उमरगा, लोहारा, तुळजापूर आणि आष्टी बीड जिल्ह्यातलं एवढ्या तालुक्यांना हा पाणी पुरवठा होणार होता. आणि गमतीचा भाग बघा, ज्या लाभार्थी होते 7 TMC चे हे तालुके ह्या 2 जिल्ह्यातले, त्यांना प्रायोरिटी 2 केलं होतं. ज्याला मेक मारणं म्हणतो ती मेक ही होती, ह्याला प्राधान्य क्रमांक 2 दिलं. आणि प्राधान्य क्रमांक 1 कुणाला दिलं? कृष्णा भीमा स्थिरीकरणला प्राधान्य क्रमांक 1 दिलं. आता तुम्ही मला विचारलं ह्याच्यातली मेक काय, हे तरी बरोबर आहे ना? हे बरोबर नव्हतं मित्रांनो. एक ध्यानात ठेवा, उजनीपासून ह्या खालच्या भागाला जिथं पाणी जायचं तिथं कामच करायचं नाही, कृष्णा भीमा स्थिरीकरणचं काम करायचं. ते पाणी उजनीत आणायचं आणि पुन्हा इकडे काम झालं नाही म्हणून हे पाणी पुन्हा बारामतीला पळवायचं, हा उद्योगधंदा झालेला. हे आज तुमच्या साक्षीनं ठाकूर साहेब हे जाहीर करतोय मी, आणि ह्याच कागदावरती रेकॉर्ड आहे, तुम्ही बघून घ्या, तपासून घ्या. आणि मग त्यावेळेचे माझे तत्कालीन पक्षप्रमुख. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.